अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज सोमवार, श्रावणातला पहिला सोमवार, तर शिवमूठ महादेवाला कशी व्हायची, पाच सोमवारी कोणकोणते शिवमूठ असता आणि शिवमूठाचे महत्व, शिवमूठाची कहाणी मी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। श्रावण म्हटलं की मनामध्ये एक आनंद असतो महादेवासाठी, तर आपल्याला शिवमठाची कहाणी आणि शिवमठ वाहण्याची पद्धत त्याबद्दल मी आपल्याला सांगतो। सगळ्यात अगोदर शिवमठाची कहाणी आहे ती आपल्याला मी सांगतो। सोमवारची शिवमठाची कहाणी ऐका शिवमुठी तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक राजा राहत असे। या राजाला चार सुना होत्या, तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती। आवडत्या सुनाचे तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीला जेवायला उष्टे नेसायला जाड भरड रायला गुराची भेट दिली, गुरख्याचे काम दिले। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला, ती राणी गेली। नागकन्या देवकन्याची भेट झाली। त्याने विचारले, बाईबाई कुठे जाता? महादेवाची देवळी जातो, शिवमूठ वाहतो। येणी काय होते? भ्राताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस होते, मुलाबाळ होत्यात, नावडती माणसे आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुप्राप्ती होते। मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुझ्या बरोबर येते। त्याचबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय गं बायांनो वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावे? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावे, गंधफूळ घ्यावे, दोन बेलाचे पानं घ्यावे, मना व्हावे, पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमठ ईश्वरा देवा, सासू सासरा धीर बाबा, ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावे ते। संध्याकाळपर्यंत उपास करावा, उष्टे माष्टे खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभावला तर दूध प्यावे, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावे, मुकड्याने जेवण करावे। हा वसा 5 वर्ष करावा, पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्यास मूग व्हावे, चौथ्याला जाऊ आणि पाचवा आला तर साधूचं शिवमूठ करता घ्यावे। पहिला सोमवारी सर्व साहित्य घेऊन नागकन्या देवकन्या न दिले आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितले। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपास केला, जावानंद उष्टमाष्ट पान दिले, ते गायीला घातले, शंकराची आराधना केली, दूध पिऊन निजून गेली। पुढे दुसरा सोमवार आला, नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले आणि पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा बाबा, ननंद जावा भ्रातरा, नावडते आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने तीळ वाहिले, सारा दिवस उपास केला, शंकराला बेल वाहिले, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठे आहे? नावडतीने जवाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे। पुढे तिसरा सोमवार आला, पूजेचे सामान घेतले, देवाला जाऊ लागली, घरचे माणसे मग चालली। नावडती तुझा देव दाखव म्हणू लागले। नावडतीने रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, याने काटेकुटा पुष्कळ लागले। नावडतीला दया आली, आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या हंस सवर्तमठ देऊळी सुवर्ण झाले, रत्नजडित खांब झाले, हांड्या झुंबरे लागले, स्वयंभू महादेवाची पिंड झाली, सगळ्यांनी देवाला दर्शन घेतले। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली, नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमठ ईश्वरा देवा, सासू सासरे धीरा भावा, नंद भावे भ्रातरे, नावडती आहे ते आवडती करे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला, नावडती प्रेम आले, दागिने घ्यायला दिले, खुंटीवर पोगाट ठेवून तळ पाहायला गेली। नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सगळी माणसे बरोबर आली, इकडे देऊळ अदृश्य झाले। राजा परत आला, माझा पोगाट त्या देवळात राहिला, देवळाकडे आणायला गेला, तो तिथे एक लहान देऊळ आहे, तिथे एक पिंड आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पोगाट आहे। तेव्हा त्यांना सुनेला विचारले, हे कसं झाले? माझा गरीबाचा हाच देव आहे, मी देवाशी प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिले, सुनेमुळे देव भेटले म्हणून तिला पालखीत घालून घरी आणले। नावडती होती ती आवडती झाली, जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुपूर्ण संपूर्ण। शिवमूठ व्हायची पद्धत, 5 सोमवारी 5 वेगवेगळे शिवमूठ असता, असं मूठ असते आपली, महादेवाची पिंड असेल तर शिवमूठ व्हायच्या वेळेस असं मूठ धरायची, अशी महादेवाला जी विनंती आहे विनंती अशी करायची, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरे धीर भावा,
ननंद भाऊजाई भ्रातारे नावडती ती आवडती कर रे देवा असे म्हणून तीळ व्हायचे. पहिल्या वेळेस तांदूळ तीळ असे जसे जे आपले पाच सोमवार असेल त्याप्रमाणे आपण तीळ व्हायचे आणि सगळा दिवस तो उपास करायचा आणि शंकराला बेल व्हायचं आणि उपास जर आम्हाला उपास करायचा